शेतीचं आणि घराचं नुकसान करून आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कुटुंबियांच्या वतीने आमरण उपोषण सुरू. रांजणगाव मशीद येथील नंबर 486 आमची शेती असून आमच्या शेजारी 485 मध्ये प्रवीण वाळके आणि संजीव नरवडे यांचा खडी क्रेशरचा व्यवसाय सुरू आहे. सदर खडक क्रेशर फोडल्यानंतर सदर दगड उडून आमच्या शेतामध्ये आणि घरावर येऊन पडतात, त्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झालाय. आमच्या शेतीचे प्रचंड नुकसान चालू आहे. आमच्या समोरच्या इसमास विचारणा केली असता आम्हाला अरेरावीचे उत्तर देऊन दमबाजी केली जाते. आम्ही सुपा पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार देण्यात गेलो होतो, आमची तक्रार घेतली जात नाही. त्यानंतर प्रांताधिकारी तहसीलदार यांना पत्रव्यवहार केले. आम्ही वारंवार तक्रार देऊनही कुठलीच चौकशी केली जात नाही. लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करण्यात यावी आणि या खडी क्रेशरचा व्यवसाय बंद करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू राहील. यावेळी खालशा काळे, सुरेखा काळे उपोषणात आधी उपस्थित होते. 32 एकर क्षेत्रे माझं 32 एकर क्षेत्र आहे. तिथं हे क्षेत्र मी पारनेर तालुक्यात आहे. माझं रांजणगाव मशीद इथं 32 एकर क्षेत्र आहे. मी आदिवासी समाजाचा आहे, पारनेर समाजाचा. मला दोन मुलं आहेत, दोन मुली आहेत. माझे पोरं काही शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत. ते काही एक शेती करतो, काही शिकतो शाळेत. मी स्वतः कष्ट करून उत्पन्न त्या शेतीतून कमीत कमी 6 लाख आहे. 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न निघतं शेतीमध्ये. तर ते शेतीमध्ये माझ्या तिथं पक्कं घर आहे, 10-20 लाखाचा बंगला आहे. ती उजूक त्याच्या लगत खडी केसरचं खदान आहे. त्या खदानीपासून माझ्या घरावर दगडं येतात. ते अंतर माझ्या घराचं आणि त्याचं अंतर 600 ते 700 फुटाचं आहे. तर मला ती बार खदानमध्ये बार होते, ते बार ते सांगत नाही काय नाही. माझ्या जीवाला म्हणजे माझ्या पोरांच्या माझ्या जीवाला माझ्या घराला माझ्या कुटुंबाला धोका आहे. माई ही दखल साहेबांनी 1/11/2021 चौकशीचे आदेश दिले होते महसूल खात्याला. महसूल खात्याने 6 महिने झाले माझी चौकशी अद्याप कोणी चालत नाही. तलाठी आला नाही का कोणी, कोतवाल आला नाही का कोणी, कोणताच अधिकारी माझ्या येऊन बघायला आलेला नाही. अधिक माझे पोर आणि ते तिथं भेडा भेवा भेट होते. फक्त गावातले माणसं येऊन बघितलेले बघायला आले होते, तरी कोणी चौकशी नाही घेतली. म्हणून 6 महिन्याच्या साहेबांनी तिथं तहसीलदाराला चौकशी दिली. तहसीलदार साहेबांनी सुद्धा तिथं तहसीलदार साहेब सर्कल कोणी येऊन माझी चौकशी केली. फक्त ऑफिस म्हणून सांगतात करतो चौकशी. म्हणून मी माझ्या जिल्हाधिकारी साहेबापुढे माझी चौकशी केल्याशिवाय मी उठणार नाही. न्याय भेटायला पाहिजे माझ्या लेकरांना, माझ्या जमिनीला आणि माझ्या घराला. आमच्या घराला ना आम्हाला दगडापासून आणि शेजारी आमच्या शेजारी खडी केशर वाळके, परवीन सुभाष वाळके यांचं खडी, सदाशिव वाळके यांचं खडी केशर असताना आम्ही आडवं पडलो होतो नका टाकू. तरी त्यांनी टाकून त्यांचे दगाड व त्रास दगडाचा याचा धुराचा पलटीचा आम्हाला त्रास येतो. आमच्या घराजवळ 30-20-10 फुटावर येऊन दगडं पडतात. आम्ही कलेक्टर साहेबांजवळ केस दिली होती. कलेक्टर साहेबांनी तलाठीजवळ दिली होती, आपले तहसीलदार साहेबांजवळ दिली होती, पण आमची कोणतीच अजून चौकशी झालेली नाही. तर कलेक्टर साहेबांना एवढी विनंती आहे की आम्हाला न्याय कायद्याने मिळू आणि त्या दगडाचा बंदोबस्त होणे आणि आमच्या 11 माणसांना म्हणजे राहण्याची परवानगी नीटनेटकी भेटणे एवढीच आहे आमची मागणी. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News24 अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.